66व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित आणि जिल्हा सहकार बोर्ड यांच्या वतीने बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि बचत गटाच्या महिलांच्या हस्ते नूतन आमदार पी एन पाटील आणि राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पी एन पाटील म्हणाले की आज इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त आज सप्ताह या ठिकाणी आयोजित केला. ज्या इंदिरा गांधीने या देशाचं नेतृत्व पंतप्रधान म्हणून गेले 16 वर्ष या देशाचं खंबीरपणाने देश चालवायचा प्रयत्न केला. अनेक निर्णय या देशामध्ये इंदिरा गांधींनी जगामध्ये कुठल्याही पुरुषाला जमणार नाही असे कणखरपणाने निर्णय घेतले. विरोधी पार्टीत असणारे देशाचे माजी पंतप्रधान त्यांनी सुद्धा इंदिरा गांधींच्या कार्याबाबतीत दोन्ही वेळा ते एक पोलादी पुरुष आहेत अशा प्रकारचं त्यांच्या बाबतीत वक्तव्य या ठिकाणी केलं होतं. पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्या या देशामध्ये खलिस्तान हा देश निर्माण करायचा प्रयत्न करणाऱ्या त्या सर्व मंडळीचा बेमोड करायचं काम इंदिरा गांधींनी केलं. या देशामध्ये सातत्यानं देश उभारायचं काम केला. देशातले जे अनेक निर्णय घेतले त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. त्या देशातल्या सगळ्या राजे राजवड्यांचे तनके बंद करायचं काम इंदिरा गांधींच्या काळामध्ये केलं. गरिबी हटवायची योजना या ठिकाणी आणली. अनेक योजना देश खंबीरपणाने चालवायचा प्रयत्न केला. देशामध्ये सहकाराला खऱ्या अर्थानं चालना इंदिरा गांधींच्या काळामध्ये मिळाले. त्याच्यामुळे अनेक या देशामध्ये साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, सुदगिरणी असतील, अर्बन बँका असतील, हे सर्व उभा करायचं काम लोकांच्या मालकींचं सभासदांच्या मालकींच्या संस्था उभारायला पाहिजेत ही भूमिका इंदिरा गांधींनी घेतली आणि ते चांगल्या प्रकारे चालवायचं काम या ठिकाणी सर्व. आज दूध संघ आपण बघतोय या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जवळजवळ 1-2 नंबरला चाललेला दूध संघ आहे. चांगल्या संस्था चालवून लोकांच्यापर्यंत लोकांना चांगला नफा द्यायचा प्रयत्न या ठिकाणी दूध संघामार्फत केला जातोय. सरकारचा नियम आहे एकूण होणाऱ्या खर्च उत्पन्नापैकी 70% पैसे ग्राहकाला मिळाले पाहिजे. दूध घालतात त्यांना 70% मिळाले पाहिजेत. पण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच असा गोकुळ दूध संघ आहे की 81% पैसे शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी देतोय. 19% खर्चामध्ये चालवायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. अतिशय चांगल्या प्रकारे हा दूध संघ आणि सहकारी सत्तेच्या दृष्टीने चांगला निर्णय आहे. या सहकार बोर्डाच्या दृष्टीनं सर्वसामान्यांचा विकास करण्याच्या दृष्टीनं सामान्य माणूस गरीब माणूस एखादी मोठी संस्था उभा करू शकत नाही. पण सरकारात 1000 लोक एकत्र झाल्यानंतर अशा मोठ्या संस्था उभारू शकतात. एक उदाहरण इंदिरा गांधीने या देशाला करायचा प्रयत्न या ठिकाणी केला. या कार्यक्रम आल्यानंतर आपण सर्वांनी माता भगिनीने आमच्या तालुक्यातल्या आता 2-3 तालुक्या 2-3 गावच्या आमच्या भगिनींनी माझा सत्कार केला आणि या तालुक्यातल्या तमाम माता भगिनींनी रात्रंदिवस माझा प्रचार केला, मला निवडून दिलं आणि म्हणून माझा या ठिकाणी सत्कार सुद्धा करायची संधी आपण या ठिकाणी दिली. आपल्याला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. यावेळी गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जिल्हा दूध संघाच्या माध्यमामधनं काम करणारे जे बचत गट आहेत जवळपास 12 तालुक्यामध्ये 2000 बचत गटात जिल्हा दूध संघाच्या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये साधारणतः 20 ते 25 हजार महिला या बचत गटाच्या माध्यमातून आज काम करतात. या बचत गटांच्या पैकी निवडक बचत गट सर्व तालुक्यामधून आपण या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत. खऱ्या अर्थानं दुधाचा हा जो व्यवसाय आहे तो ग्रामीण भागामधली महिलाच चालवत असते. म्हणून शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 800 महिला सहकारी दूध संस्था निर्माण केल्या. आज त्या दूध संस्थांच्या माध्यमामधनं महिलांचं नेतृत्व दुधाच्या व्यवसायामध्ये पुढे यायला लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांचं संघटन चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि त्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण या महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. जिल्हाभरामध्ये काम करणाऱ्या ग्रामीण भागामधल्या या कार्यकर्त्या महिला आहेत की ज्या
बचत गटाच्या माध्यमातून दुधाच्या व्यवसायामध्ये सुद्धा चांगलं काम करतात. यावेळी ए एस चौगले, डॉक्टर गजेंद्र देशमुख, बी जी साळुंखे, ए एस देसाई, एस जी पाटील यांच्यासह डॉक्टर श्वेता रामटक्के यांचा सत्कार करण्यात आला. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.